नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरळ सेवेची जी पदभरती सध्या होत आहेत जसं की तलाठी पदभरती जिल्हा परिषद पदभरती असेल आरोग्य भरती असेल वन विभाग पदभरती असेल यामध्ये मित्रांनो जी पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभरती आहे त्यामध्ये मित्रांनो त्या अनुषंगाने उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या सतरा संवर्गातील म्हणजे पेसा क्षेत्रातील जी निवड प्रक्रिया आहे किंवा मित्रांनो इतर सर्व प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता दिनांक सतरा दहा दोन हजार तेवीसचा आहे जे की मित्रांनो एक महसूल विभागाचं हे परिपत्रक आहे परंतु महाराष्ट्र शासनाचं मित्रांनो हे पहा सहसचिव महाराष्ट्र शासन यांचं परिपत्रक जे आहे मित्रांनो तेरा ऑक्टोबरलाच प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यांनी मित्रांनो या ठिकाणी पहा वनविभाग महसूल विभाग म्हणजे तलाटी वनविभाग पदभरती आहे त्यांनाही पाठवलेला आहे ग्रह विभाग त्यानंतर आदिवासी विकास विभाग असेल कृषी सार्वजनिक आरोग्य त्यानंतर ग्राम विकास म्हणजे जिल्हा परिषद महसूल व वन विभाग आणि महिला व बाल विकास विभाग तर मित्रांनो ही सर्व विभाग जे आहेत या ठिकाणी जी पदभरती होणार आहे अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभरती पेसा क्षेत्रातील तर त्याबद्दल मित्रांनो खूप महत्वाची माहिती जी आहे ती म्हणजे त्याच्यावरती स्थगिती आलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जी नॉन पेसाची पदं आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो बाकीची जी पेसा सोडून बाकी जी पदभरती आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहोत तर पहा मित्रांनो ही जी महत्त्वाची माहिती आहे याच्यामध्ये काय म्हटलंय हा पहिला जो पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये म्हटलेला आहे की अठ्ठावीस एकोणतीस आठ दोन हजार एकवीस रोजी जी एक अधिसूचना आली होती मित्रांनो त्याचबरोबर जी महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषद आहे त्यांच्या बैठकीमध्ये वगैरे अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित सतरा संवर्गातील सरळ सेवा पद भरण्यासाठी मित्रांनो आधी सूचना निर्गमित करण्यात आली होती तर त्यानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या तर आपल्याला माहित असेल ज्यावेळेस तलाठी पदभरती वगैरे सुरू होती त्याचवेळेस ही देखील पद भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या होत्या सतरा संवर्गातील जी पेस क्षेत्रातील पदं आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आता बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्था जी आहे त्यांनी मित्रांनो उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे रीट याचिका रीट याचिकाद्वारे काय केलं होतं आव्हान दिलं होतं मित्रांनो तर सदर प्रकरणी उच्च न्यायालयाने मात्र सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या न्याय निर्णयान्वे उपरोक्त याचिका त्यांच्या अधिकार क्षेत्रातील बाब नसल्याचे नमूद करून ती खारिज केली व या प्रकरणी याचिकाकर्त्यांना मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अपील येथे अपील करण्याची मुबाजी आहे ती देण्यात आली आहे तर आता या प्रकरणी मित्रांनो याचिकाकर्त्यांनी मान्य उच्च न्यायालयाने उपरोक्त प्रमाणे दिलेल्या निर्णयाविरुद्ध मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे तर सदर प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी मित्रांनो पहा तेरा तारखेचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं डायरेक्टली सामान्य प्रशासन विभागाचं सा आपण त्याला म्हणतो तेरा ऑक्टोबरचं तर त्याच दिवशी मित्रांनो जो निर्णय या ठिकाणी दिलेला आहे पहा त्या दिवशी सुनावणी ठेवली होती या प्रकरणी सद्यस्थितीमध्ये आता सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पहा या ठिकाणी महत्वाचं आहे सद्यस्थितीमध्ये आता सर्वोच्च न्याय उच्च न्यायालयानं तर याचिका जी आहे ती खारिज केली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मित्रांनो तर त्यांनी काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत असे सामान्य प्रशासन विभागाने तेरा ऑक्टोबरच्या पत्रामध्ये नमूद केलं आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी ही विनंती तर हे तेरा ऑक्टोबरचं पत्र आहे पहा सामान्य प्रशासन विभागाचं चा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आदेशच देण्यात आलेले सर्व विभाग जे आहेत त्यांना मित्रांनो पेसाक्षेत्रामधील पदभरती जी आहे निवड प्रक्रिया कि संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असं या ठिकाणी आदेशच सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत कारण की सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना आदेश आलेले आहेत तर आता मित्रांनो या ठिकाणी जी पदभरती होणार आहे समजा आता तलाटी पदभरती आहे आता त्यांचे मित्रांनो रिझल्ट वगैरे लागणार आहेत परंतु त्याच्यामधील मित्रांनो पेसा संवर्गातील पेसा क्षेत्रातील जी पदं आहेत तर ते पदांसाठी मित्रांनो कोणतीही कार्यवाही केली जाणार नाहीये हे लक्षात राहू द्या बाकीची जी मित्रांनो नॉन पेसाची पदं आहेत जी इतर पदं आहेत त्याबद्दल आता सरकार काय निर्णय घेतं किंवा काय पुढचा निर्णय होतो मित्रांनो ते पाहणं गरजेचं आहे वेळोवेळी जसं त्याबद्दल अपडेट येईल मित्रांनो तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल परंतु पेसा संदर्भात मित्रांनो मात्र या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत की नियुक्ती संदर्भात आणि निवड प्रक्रिया या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये आणि गरज भासल्यास सामान्य प्रशासन विभागाचे त्याबद्दल अभिप्राय घेण्यात यावेत तर पहा या ठिकाणी हे खाली सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक देखील आहे ज्यामध्ये म्हटलं की अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील पेसा जी सतरा संवर्गातील सरळ शिवची पदभरती आहे त्यानुसार उच्च न्याया सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेबाबत तर याच्यामध्येही त्यांनी मित्रांनो तीच माहिती दिलेली आहे सर्व विभागांना कळवलेलं आहे जे सहसचिव असत महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी की याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यानुसार नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी सुनावणीस आले असता मान्य न्यायालयाने पुढील आज म्हणजे तेरा तारखेला त्या त्या दिवशी सुनावणी ठेवली होती तर शासनाच्या वतीने महाधिवक्तांनी त्यांनी बा त्यांची बाजू देखील मांडली होती तरी या प्रकरणी सद्यस्थितीत मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या सतरा संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास या विभागाची म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात यावेत ही विनंती करण्यात आलेली आहे मित्रांनो तर ही न्यायालयामध्ये मित्रांनो संदर्भातील कुठलीही विभागाची पदभरती असू या ठिकाणी आठ विभागांना हे परिपत्र जे आहे ते पाठवलेलं आहे पहा या संदर्भात कार्यवाही करू नये संदर्भात निवड प्रक्रिया संदर्भात असे आदेश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील पेसा सोडून मात्र मित्रांनो इतर संवर्ग जे आहे इतर म्हणजे नॉन पेसाची जी, जी, जी पण मित्रांनो पदे आहेत संदर्भात कुठलीही अडचण नाही आहे आतापर्यंत तरी याच्यामध्ये त्याचा काही उल्लेख नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही मित्रांनो घाबरून जाऊ नका त्याबद्दल आता शासन आहे तो काय निर्णय घेईल जशा पद्धतीने भरती चालू आहे तशी चालू राहील परंतु पेसा संदर्भात मित्रांनो मात्र ही माहिती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे किंवा याबद्दल अजून काय नवीन अपडेट आलं मित्रांनो तो तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या संदर्भात व या व्हिडिओलाही नक्की लाईक करा आपला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथेही तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील तुमचे अजून काय याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद